नमस्कार, माझं नाव आशिष वाबळे. मी FTC फर्स्ट एक चॅलेंज रोबोटिक्स कॉम्पिटिशनमधला आमच्या टीमचा ड्रायव्हर होतो. या येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये येणारा संपूर्ण काळ हा रोबोट्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजी याच्यावर अवलंबून असणार आहे. पण त्याच्यासाठी आपण खरंच परिपक्व आहे का, हा प्रश्न आम्हाला तेव्हा पडला. आणि त्याचं उत्तर म्हणून आम्ही लँग्वेजेस शिकायला सुरुवात केली आणि सी आणि C++ ह्या लँग्वेजेस आम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये संपवल्या. आणि हे सर्व करत असताना आम्हाला FTC फर्स्ट टेक चॅलेंज याच्याबद्दल कळाले आणि आम्ही ती संकल्पना वारेसरांसमोर मांडली. वारेसरांनी आम्हाला नेहमीप्रमाणेच मार्गदर्शन केले आणि सपोर्ट केला. आणि आमची पहिली जिल्हा परिषदची जी शाळा होती, आमची त्या कॉम्पिटिशनमध्ये पहिली जिल्हा परिषदची शाळा होती जी ज्यांनी रोबोटिक्स वर्ल्ड रोबोटिक्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आमची थीम अशी होती की आमचा रोवर नावाचा रोबोट चंद्रावर उतरला आहे आणि तिथे काही सॅम्पल्स कलेक्ट करून परत इंडियामध्ये यायचं होतं. तर त्या थीमवर बेस आम्हाला रोबोट बनवायचा होता. आम्ही कुणाचाही सपोर्ट न घेता रवी सर कुणाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियातूनही मोठमोठे प्रायव्हेट स्कूल्स कॉलेजेसमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत होते. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये ते स्वतः मुलांकडून रोबोट न बनवून घेता नामांकित इंजिनियर्सकडून रोबोट बनवून घ्यायचे. पण आम्ही तिथे असे होतो की स्वतः मुलांनी रोबोट तयार करून त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलो होतो. ते पण आम्ही सातवी आठवीचे मुलं होते आणि ते प्रायव्हेट स्कूलचे 11वी 12वीचे स्टुडंट्स होते. ती कॉम्पिटिशन हार्ड लेवलची होती. त्याच्यासाठी आमची रोबोटिक्सची टीम आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येकांना वेगवेगळे टास्क दिलते. जसे कोडिंगची टीम होती, त्या कोडिंगच्या टीमला टास्क होतं की तुम्ही संपूर्ण रोबोटला कोड करायचं आहे आणि त्या रोबोटला ड्राईव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या सॉल्व करण्यासाठी रवी सर कुणाल सर तर होतेच, त्याबरोबर इंटरनेटचा सपोर्ट घ्यायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करत जायचे. आणि तो आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता जी एवढ्या वर्ल्ड वाईड लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा. आणि आमची कॉम्पिटिशन बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होते. आम्ही जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो तिथे मोठमोठे टीम्स मोठमोठे इंजिनियर्सला घेऊन आले होते आणि आम्ही 7वी 8वीचे मुलं. जेव्हा आमची मॅच चालू असायची तेव्हा आम्ही बारीक 7वी 8वीचे मुलं आणि मोठमोठे इंजिनियर्सचे कॉलेज, आम्हाला कोणी चिअर्स करत नव्हतं, कोणी सपोर्ट करत नव्हतं, कारण की आमची फर्स्ट टीम होती. त्यांना वाटायचं ही काय आपल्याला कॉम्पिटिशन देणार. पण जेव्हा आम्ही करून दाखवलं आणि जेव्हा आम्ही 5th रँक मिळवली तेव्हा संपूर्ण स्टेडियम 2135 नंबर्सनी, म्हणजे बेसिकली 2135 हा आमचा टीम नंबर होता, त्या नावाने चिअर्स करत होतो. तेव्हा आम्हाला खरंच वाटलं आम्ही काहीतरी करू शकतो आणि आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करून ट्रॉफी मिळवली.